रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत 27 ते 28 फेब्रुवारी दरम्यान केंद्रस्तरीय कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात गव्हाण केंद्रातील 10 शाळांमधील 1500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपले कलाकौशल्य सादर केले. या महोत्सवादरम्यान सोमवारी झालेल्या क्रीडास्पर्धेचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले, तर मंगळवारी झालेल्या बौद्धिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र खरत, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, रघुनाथ देशमुख, प्रकाश कडू यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महोत्सवामध्ये झालेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा गुणगौरव केला. ह्या स्पर्धा परीक्षा तालुका स्तरावर नेण्याचं काम पहिलं सुरुवातीला कुठेतरी केलं असेल तर ते गव्हाण पासून झालं. मी खरंच त्या दृष्टीनं आपल्या विभागाचं मी अभिनंदन करत आहे की जे काम त्याच्यानंतर अतिशय जिल्ह्यामध्ये सुद्धा गौरव केला गेला तर असे हे काम आपण सुरू केलं. महेंद्र खरत, अरुण शेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली हे काम सुरुवातीपासून चालू आहे आणि आतासुद्धा आपले उपसरपंच विजय खरत याच्या सहाय्यानं त्यांनी विभागाची बैठक घेऊन इथं याची योजना केली. खरं तर हे फार गरजेचं आहे. आजकालचं शिक्षण जे आहे हे शिक्षण नुसतं पुस्तकापुरतं राहिलं नाही, तर पुस्तकी शिक्षणाच्या बरोबरीनं कला क्रीडा ह्या गोष्टींना अतिशय चांगलं महत्त्व आलेलं आहे. ते अतिशय गरजेचं आहे आणि सरकारने ते मान्य केलं आणि म्हणून त्याला सरकार अतिशय चांगलं उत्तेजन देत आहे. मी जास्त भाषण देणार नाही, परंतु एक गोष्ट नक्कीच की ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी अभ्यासाबरोबर जास्त महत्त्वाच्या झाल्या आहेत, जागतिक स्तरावर झालेले आहेत. प्राईम मिनिस्टर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या शिंदे साहेब किंवा उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी आणि शिक्षणमंत्रीसुद्धा त्यांनीसुद्धा याच्या बाबतीत चांगलं असं महत्त्वाचं असं पारक्षण केलं आहे, उत्तेजन दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे हे सामने होत आहेत. मी जास्त न बोलताना आपल्या गव्हाण विभागानं गव्हाण विभागानं आपले चांगलं हे काम केलं आहे. मी आपल्या सर्व शिक्षक वर्गाचं आणि विद्यार्थ्यांचं पालकांचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही ह्या पद्धतीनं आता शिक्षणामध्ये जो पुढाकार घेतला आहे तो असाच पुढे जाणं गरजेचं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.